ती खरच हिंदूंची मुंबई आहे का राहिली आहे का हा एक मोठा प्रश्नचिन्ह त्या निमित्ताने उभं राहणार आहे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीनंतर मुंबई वाचवली हे अशी एक मोठ्या प्रमाणामध्ये भावना सगळ्यांमध्ये निर्माण झाली आणि त्याच्या सगळं श्रेय आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ना आणि तेव्हाच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना देत। पण आज ज्या मुंबईमध्ये आपण राहतो त्या मुंबईमध्ये हिंदू म्हणून आपल्याला काही का, अधिकार राहिले आहेत का आपण आजूबाजूला फिरल्यानंतर ज्या वस्त्यांमध्ये आपण फिरतो पाहतो त्या वस्त्यांमध्ये हिंदूंची जाण्याची हिंमत राहिली आहे का हा प्रश्न आजच्या निमित्ताने आम्हाला विचारायचा आहे मुंबईमधले काही जे प्रामुख्याने जे भाग ज्याच्याकडे ज्याच्यामध्ये आम्ही स्वतः जाऊन फिरलो काय माहिती गोळा केली व्हिडिओ दमा केले लोकांशी बोललो मग मानकूड असेल महाडाव असा सीता कॅम्प शिवाजीनगर अणुशक्तीनगर देवनार नागपाडा आणि डोंगरी भाग हे सगळे भाग खरं म्हटलं तर पहिले हिंदूंचे होते इथे हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये राहायचे हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव करायचा पण आज अगर त्या त्या ह्या सगळ्या भागांमध्ये अगर तुम्ही गेलात तर हिंदूंना उभं राहण्याचा तरी तिथे हिंमत राहत होते का हिंदूंना पाहिजे तसे तिकडे घर घेऊ शकतात का मोकळा श्वास घेऊ शकतात का हा फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान यांनी ह्या पूर्ण जागेचा ताबा घेऊन टाकलेला आहे तुम्ही नाही घर विकत घेऊ शकत ना तिथे काही विकायला जाऊ म्हणजे काही घ्यायला विकत घ्यायला जाऊ शकत साध पत्रकार म्हणून मी तुम्हाला आवाहन करीन हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मी विनंती करीन के तुम्ही नी की तुम्ही फक्त तिथे जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची हिंमत करा कॅमेरा घेऊन तिथे फक्त जा आणि मग तिथे उभं राहण्यासाठी उभं राहायला लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,